साथही जिल्हाधिकारी रवींद्र ने चुनाव के एक दिन पूर्व यानी सोमवार को मतदान प्रक्रिया व मतदाताओं द्वारा मतदान के दौरान बरते हेतु हेतू निर्देशों के बारे में भी जानकारी दी आपल्या इथे नागपूर जिल्ह्यामध्ये पदवीधर मतदारसंघाकरता एकूण एकशे चौसष्ट मतदान केंद्र आहेत आणि अडतीस आपले झोनल ऑफिसर्स आहेत हे सगळेजण पोलीस पथकासह रवाना झालेले आहेत त्यांना सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित त्यांनी तपासून घेतलेलं आहे आणि आपण आज मतदान म्हणजे ज्यांचं पोस्टल बॅलेट होतं त्यांच्यासाठी सुद्धा फॅसिलिटेशन सेंटर आपण डिस्पॅच सेंटरला केलेलं होतं जवळपास छत्तीस लोकांनी अर्ज केलेले होते त्याच्यापैकी सतरा लोकांनी त्या ठिकाणी मतदानसुद्धा आज केलेलं आहे पदवीधर मतदारसंघाची उद्याला मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सकाळी आठ वाजता सुरू होते आहे आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती राहणार आहे ह्या दरम्यान जेव्हा मतदार त्या मतदान केंद्रावर येईल त्यावेळेला त्या मतदान केंद्रावर पहिले त्याचं तापमान जे आहे त्याला कुठे ताप आहे का याबद्दलची तपासणी केली जाईल तसंच त्याला त्या ठिकाणी मास्क जर नसेल तर मास्क दिलं जाईल सॅनिटायझर त्या ठिकाणी असेल हँड त्या ठिकाणी असतील जेणेकरून संपूर्ण काळजी त्या ठिकाणी घेतली जाणार आहे यासोबतच मतदारांना एक आव्हान मी करू इच्छितो की कुठलाही पेन त्यांनी सोबत आणू नये तसंच मोबाईलसुद्धा त्यांना सोबत आणता येणार ना नाही मतदान केंद्राच्या आतमध्ये त्याच्यामुळे पेन आणि मोबाईल त्यांनी बाहेरच ठेवावेत जर त्यांनी सोबत आणले असतील तर कारण या ठिकाणी मतदानाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वायलेट कलरचा जो निवडणूक आयोगाने दिलेला पेन आहे त्याचाच वापर होणं अपेक्षित आहे आणि हा त्या ठिकाणी जी आकडे लिहायचे आहेत जो प्रिफरन्स आपल्याला द्यायचा आहे तर हा प्रिफरन्ससुद्धा आपल्याला त्या वॉयलेट पेनचाच वापर करून द्यायचे आहेत हे करत असताना आपल्याला इंग्रजीमध्ये आकडे लिहिता येतील किंवा रोमन आकडे लिहिता येतील किंवा त्या ठिकाणी मराठीतसुद्धा आपल्याला आकडे त्या ठिकाणी लिहिणं शक्य आहे या व्यतिरिक्त म्हणजे हे अशा प्रकारचे सूचना सगळ्याच उमेदवारांनासुद्धा आपण दिलेले आहेत आणि आपल्या सगळ्या जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा आपण ह्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत